Hello student, welcome to all on my YouTube channel. I am Mr. Kadam SD, lecturer in Computer Department VTC Patgaon. In this video lecture, we will going to learn the subject fundamental of ICT which is included in MSBT curriculum. The long form of ICT is Information and Communication Technology. आता या subject मध्ये आपण काय शिकणार आहोत तर basic computer knowledge. जेणेकरून या नॉलेजद्वारे आपल्याला कॉम्प्युटर इजिली वापरता येईल. यामध्ये आपण बघणार आहोत तो कॉम्प्युटर कसा वापरायचा, त्यामध्ये कोणकोणते सॉफ्टवेअर आहेत ते कसे वापरायचे, तसंच ह्या कॉम्प्युटर सिस्टीमचे ॲप्लिकेशन कुठं कुठं आहेत हे आपण आता या व्हिडिओ लेक्चरमध्ये पाहणार आहोत. एक्झामिनेशन स्कीम पाहूया. टोटल 50 मार्कासाठी हा सब्जेक्ट आहे तुमच्यासाठी, त्यामध्ये 25-25 मार्काचं डिवायडेशन आहे. या सब्जेक्टसाठी कोणतीही रिटर्न एक्झामिनेशन नाही, फक्त प्रॅक्टिकल एक्झाम या सब्जेक्टसाठी ॲप्लिकेबल आहे. इथं तुम्हाला दिसतं एंड सेमिस्टर एक्झामिनेशन ही 25 मार्काची प्रॅक्टिकल एक्झाम सेमिस्टरच्या शेवटी घेण्यात येईल. त्यानंतर प्रोग्रेसिव्ह असिसमेंट ही 25 मार्काला आहे, त्यामध्ये 15 मार्क तुमच्या मॅन्युअल कम्प्लिशनला असणार आहेत आणि उरलेले जे 10 मार्क आहेत त्याचं तुम्हाला मायक्रो प्रोजेक्ट असिसमेंटसाठी ते राखीव आहेत. आता आपण बघूया कोर्स आउटकम. कोर्स आउटकम म्हणजे हा सब्जेक्ट तुम्ही स्टडी केल्यानंतर ते तुम्ही तुम्हाला कोणत्या प्रकारचं नॉलेज यामधून भेटेल. फर्स्ट आहे यूज द कॉम्प्युटर सिस्टीम अँड इट्स पेरिफेरल, म्हणजे कॉम्प्युटर सिस्टीम तुम्हाला वापरता येईल आणि इट्स पेरिफेरल म्हणजे पेरिफेरल म्हणजे जे डिव्हायसेस आपण एक्सटर्नली कॉम्प्युटरला कनेक्ट करतो त्यांना पेरिफेरल डिव्हायसेस म्हणतात. जसं की प्रिंटर आहे, स्कॅनर आहे, वेब कॅमेरा आहे, हे डिव्हायसेस तुम्हाला वापरता येतील. सेकंड आउटकम आहे या सब्जेक्टचं प्रिपेअर द बिझनेस डॉक्युमेंट युझिंग द वर्ड प्रोसेसिंग टूल. बिझनेस डॉक्युमेंट जसं एखादं डॉक्युमेंटेशन करायचं आहे एखाद्या गोष्टीचं, ते तुम्हाला वर्ड या ॲप्लिकेशन सॉफ्टवेअरमधून करता येईल. नेक्स्ट इंटरप्ट डेटा अँड रिप्रेझेंट इट ग्राफिकली युझिंग स्प्रेडशीट. स्प्रेडशीट हे ॲप्लिकेशन तुम्हाला वापरता येईल, जेणेकरून एखाद्या कंपनीचा ॲसेट असेल, टॅब्युलर फॉर्ममधला डेटा असेल, ते तुम्हाला बनवता येईल. नेक्स्ट प्रिपेअर द प्रोफेशनल प्रेझेंटेशन. यामध्ये तुम्हाला प्रेझेंटेशन देता येईल कोणत्याही विषयावरचं, स्लाइड शो म्हणतो आपण त्याला, ते देता येईल. नेक्स्ट आउटकम आहे या सब्जेक्टचं यूज द डिफरंट टाइप्स ऑफ वेब ब्राउजर. वेगवेगळे वेब ब्राउजर जसे की तुम्ही वापरत आहात, गुगल क्रोम असेल, मोझिला फायरफॉक्स, हे ब्राउजर कसं काम करतात, त्यामध्ये कोणकोणते ऑप्शन आहेत, त्यामध्ये कोणकोणते टूल्स आहेत, हे तुम्हाला सर्व काही इथं शिकायला मिळेल. फर्स्ट युनिट आहे आपला या सब्जेक्टमध्ये इंट्रोडक्शन टू कॉम्प्युटर सिस्टीम. त्यामध्ये फर्स्ट टॉपिक 1.1 आहे बेसिक ऑफ कॉम्प्युटर सिस्टीम. यामध्ये कंटेंट आहेत ओव्हरव्ह्यू ऑफ हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर. हे ज्या अंडर जे सब टॉपिक आहेत त्यामध्ये आपण शिकणार आहोत ब्लॉक डायग्राम ऑफ कॉम्प्युटर सिस्टीम, इनपुट अँड आउटपुट युनिट ऑफ सीपीयू, ALU, अरिथमॅटिकल लॉजिक युनिट अँड मेमरी युनिट. हे 1 बाय 1 आपण टॉपिक बघणार आहोत. फर्स्ट पॉईंट आहे यामध्ये ओव्हरव्ह्यू ऑफ हार्डवेअर अँड सॉफ्टवेअर. आता सर्वजण आपण ऐकतो आहोत की हार्डवेअर अँड सॉफ्टवेअर हे शब्द आपण ऐकतो, फक्त हार्डवेअर म्हणजे काय आणि सॉफ्टवेअर म्हणजे काय, दोघांमध्ये काय फरक आहे हे आता आपण पाहूया. फर्स्ट हार्डवेअर. हार्डवेअरची डेफिनेशन आहे हार्डवेअर इन्क्लूड द फिजिकल फीचर्स विच आर एव्हरी पार्ट दॅट यू कॅन आयदर सी ऑर टच. फॉर एक्झाम्पल मॉनिटर, केस, कीबोर्ड, माऊस आणि प्रिंटर. हार्डवेअर म्हणजे असं एक फिजिकल वस्तू आहे की जे आपण पाहू शकतो, टच करू शकतो, त्या कॉम्प्युटरचा असा भाग जो आपण पाहू शकतो आणि टच करू शकतो. फॉर एक्झाम्पल मॉनिटर आपण पाहू शकतो, ते एक फिजिकल पार्ट आहे. कीबोर्ड असेल, माऊस असेल, ह्या सर्व ज्या गोष्टी आहेत कॉम्प्युटर सिस्टीमच्या त्यांना म्हणायचं हार्डवेअर. आता नेक्स्ट पार्ट आपण पाहूया सॉफ्टवेअर. सॉफ्टवेअर इज अ कलेक्शन ऑफ डेटा और कॉम्प्युटर इंट्रक्शन दॅट टेल द कॉम्प्युटर हाऊ टू वर्क. सॉफ्टवेअर म्हणजे काय, इट इज अ लॉजिकल पार्ट ऑफ कॉम्प्युटर सिस्टीम, ते आपण पाहू शकत नाही, बस इट इज इमॅजिनरी पार्ट. आता त्याचं काम काय सॉफ्टवेअरचं, जे कॉम्प्युटरचे जे हार्डवेअर आहे
ते कंट्रोल करण्याचं, त्यांना इंट्रक्शन देण्याचं, प्रोव्हाइड करण्याचं, त्यांना इंट्रक्शन म्हणजे काय सूचना, सूचना प्रोव्हाइड करण्याचं काम कोण करतं तर सॉफ्टवेअर. आता येथे सॉफ्टवेअरच्या दोन कॅटेगरी आहेत. सॉफ्टवेअर कॅन बी ब्रॉडली डिवायडेड इन टू द टू कॅटेगरीज. फर्स्ट आहे ऑपरेटिंग सिस्टीम सॉफ्टवेअर आणि सेकंड आहे ॲप्लिकेशन सिस्टीम सॉफ्टवेअर. ऑपरेटिंग सिस्टीमचे सॉफ्टवेअरची एक्झाम्पल पाहायला गेलो तर आपण विंडोज आहे, लिनक्स या ऑपरेटिंग सिस्टीम आहेत. आता तुम्हाला माहिती आहे अँड्रॉइड मोबाईलवरती, स्मार्टफोनवरती जी ऑपरेटिंग सिस्टीम आहे ती अँड्रॉइड आहे. ते कोणतं सॉफ्टवेअर आहे? ऑपरेटिंग सिस्टीम सॉफ्टवेअर. नेक्स्ट आहे ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर. ॲप्लिकेशन सॉफ्टवेअरचे एक्झाम्पल काय आहे? ग्राफिक आणि मल्टीमीडिया सॉफ्टवेअर. फॉर एक्झाम्पल पेंट असेल, तसंच वर्ड प्रोसेसिंग सॉफ्टवेअर, मायक्रोसॉफ्ट ऑफिस, एक्सेल, पॉवर पॉईंट, हे सगळे काय ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर. आता आपण बघूया व्हॉट इज द फंक्शन ऑफ सिस्टीम सॉफ्टवेअर. सिस्टीम सॉफ्टवेअरचं काम काय आहे? सिस्टीम सॉफ्टवेअर काय करतं? इट मॅनेज द रिसोर्सेस ऑफ कॉम्प्युटर सिस्टीम. म्हणजे काय रिसोर्सेस? म्हणजे काय? मेमरी असेल, प्रोसेसिंग असेल, स्टोरेज डिव्हाइसेस लाईक प्रिंटर, हे मॅनेज करण्याचं काम कोण करतं तर सिस्टीम सॉफ्टवेअर. नेक्स्ट, इट प्रोव्हाइड द यूजर इंटरफेस. यूजर म्हणजे कोण? आपण. युजरला इंटरप्रेस, इंटरफेस म्हणजे सिस्टीम वापरण्या जे हार्डवेअर जे कॉम्पोनंट आहे, कॉम्प्युटरला कनेक्ट केलेले अदर जे डिव्हायसेस आहेत ते वापरण्यासाठी एक सॉफ्टवेअर इंटरफेस प्रोव्हाइड करण्याचं काम कोण करतं तर सिस्टीम सॉफ्टवेअर. नेक्स्ट, इट रनिंग द ॲप्लिकेशन. बाकीचे जे अदर ॲप्लिकेशन आहेत त्यांना ते रन करण्यासाठी, एक्झिक्यूट करण्यासाठी प्लॅटफॉर्म प्रोव्हाइड करण्याचं काम सुद्धा कोण करतं? सिस्टीम सॉफ्टवेअर. इथं तुम्ही बघू शकता ह्या व्हिडिओमध्ये सिस्टीम सॉफ्टवेअरचे एक्झाम्पल विंडोज 10 आहे, लिनक्स आहे, विंडोज XP आहे, विंडोज विस्टा आहे, विंडोज 7 आहे, इवन इफ अँड्रॉइड, हे सगळे काय आहेत? सिस्टीम सॉफ्टवेअर आहेत. नेक्स्ट आपण बघूया ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर. ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर याला आपण शॉर्टली ॲप असं म्हणतो. इट इज शॉर्ट फॉर्म ॲप. इट इज अ सॉफ्टवेअर दॅट परफॉर्म स्पेसिफिक टास्क फॉर द एंड युजर. एंड युजर म्हणजे आपण. आपल्या युजरला काहीतरी टास्क असेल, फॉर एक्झाम्पल त्याला अकाउंटिंग करायचं असेल तर तो कोणता ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर वापरणार? टॅली हे सॉफ्टवेअर वापरणार. त्याला प्रेझेंटेशन करायचं आहे, तो कोणता ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर वापरणार? मायक्रोसॉफ्ट ऑफिस वापरणार. समजा नेट ब्राउझिंग करायचं आहे, नेट इंटरनेट ओपन करायचं आहे, तो कोणतं ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर वापरणार? गुगल क्रोम आहे, मोझिला फायरफॉक्स आहे, हे ब्राउझर वापरणार. मग त्यामुळे काय? ब्राउझर हे काय? ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर आहे. आता ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर काय करतं? इट हेल्प यू यूज युअर कॉम्प्युटर टू डू अ स्पेसिफिक टाईप ऑफ वर्क. बेसिक ॲप्लिकेशन वाईडली यूज इन ऑल करिअर एरियाज. फॉर एक्झाम्पल हे ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर कोणकोणत्या? रेल्वेमध्ये रेल्वे रिझर्वेशन सिस्टीम असते, तिथं ते ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर वापरतात. तुम्ही बँकेमध्ये गेला तर टॅली हे ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर असतं. असं वेगवेगळ्या फील्डमध्ये वेगवेगळे ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर असतात. आता आपण नेक्स्ट बघूया ब्लॉक डायग्राम ऑफ कॉम्प्युटर सिस्टीम. आता इथं तुम्ही पाहताय ह्या ब्लॉक कॉम्प्युटर सिस्टीम ह्या ब्लॉक डायग्रामचे मेनली 3 पार्ट आहेत. आता कॉम्प्युटर म्हणजे काय? कॉम्प्युटरची डेफिनेशन काय? कॉम्प्युटर इट इज अ इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेस दॅट टेक्स द रॉ डेटा अँड प्रोसेस इट अँड प्रोव्हाइड द आउटपुट विच इज कॉल्ड इन्फॉर्मेशन. म्हणजे काय? कॉम्प्युटर काय करतं? रॉ डेटा म्हणजे कच्ची माहिती घेतं, त्याच्यावरती प्रोसेसिंग करतं आणि युजरला काय प्रोव्हाइड करतं? आउटपुट काय आहे त्याचं? तर इन्फॉर्मेशन. जे डेटा जो बाहेर येतो इट इज कॉल्ड इन्फॉर्मेशन आणि इनपुट काय आहे? रॉ डेटा. आता इथं तुम्हाला दिसतं द ब्लॉक डायग्राम ऑफ कॉम्प्युटर सिस्टीम इज मेनली कन्सिस्ट ऑफ अ 3 पार्ट. फर्स्ट इनपुट डिवाइस, नेक्स्ट पार्ट आहे CPU आणि तिसरा पार्ट आहे आउटपुट युनिट. आता या डायग्राममध्ये तुम्हाला दिसतं की CPU इट इज अ कंपोज्ड ऑफ 3 पार्ट, मेमरी युनिट, कंट्रोल युनिट अँड अरिथमॅटिकल आणि लॉजिकल युनिट. हे 3 पार्ट आहे, इट इज कॉल्ड अ CPU. आता आपण 1 by 1 हे जे पार्ट आहे या सर्वांची माहिती बघूया. इनपुट युनिट. इनपुट युनिट म्हणजे काय? और इनपुट डिव्हायसेस ही आपण असं त्याला म्हणू शकतो. इनपुट डिव्हायसेस काय करतात? दिस युनिट कंटेन द डिव्हायसेस विथ द हेल्प ऑफ द विच वी कॅन एंटर अ डेटा इन टू द कॉम्प्युटर. इनपुट डिव्हायसेसच्या मदतीने आपण काय करू शकतो? कॉम्प्युटरमध्ये डेटा एंटर करू शकतो. दिस युनिट मेक द लिंक बिटवीन युजर अँड कॉम्प्युटर. युजर आणि हा कॉम्प्युटर ह्या दोघांचं कम्युनिकेशन करण्याचं काम कोण करतं तर
input devices. The input devices translate the information into the form understandable by the computer. कॉम्प्युटर ला आपल्या जे ह्युमन लँग्वेज त्याला असं आपण नॅचरल लँग्वेज असं म्हणू शकतो. फॉर एक्झाम्पल इंग्लिश असेल, मराठी असेल, हिंदी असेल, ह्या कोणतेही लँग्वेजेस कॉम्प्युटरला समजत नाहीत. त्याला फक्त कोणती लँग्वेज समजते तर बायनरी लँग्वेज समजते. बायनरीवर त्याला डिजिटल लँग्वेज असं आपण म्हणू शकतो, तीच फक्त त्या कॉम्प्युटरला समजते. मग इनपुट डिव्हायसेस काय करतात, आपल्याकडून जी नॅचरल लँग्वेज आहे फॉर एक्झाम्पल इंग्लिश असेल, मराठी असेल, त्या लँग्वेजचं कन्वर्जन कशामध्ये करतात तर डिजिटल लँग्वेजमध्ये करतात आणि ते कॉम्प्युटरला पाठवतात. आता इथं आपण काही एक्झाम्पल असे कोणकोणते डिव्हायसेस आहेत की ते जे इनपुट डिव्हायसेस आहेत त्याचे एक्झाम्पल आपण बघू शकतो. कीबोर्ड आहे, माऊस आहे, जॉयस्टिक आहे, लाईट पेन आहे, स्कॅनर आहे, मायक्रोफोन आहे, बारकोड रीडर. शॉपिंग मॉलमध्ये बघितलं असेल बारकोड रीडर तुम्ही. These are all the example of the input devices. Next आपण बघूया output devices. As a definition, output unit consists of devices with the help of which we can get the information from the computer. आता information म्हणजे काय, computerचे जे output आहे त्याला आपण म्हणतो information. ते information आपणाला म्हणजे userला देण्याचं काम कोण करतात तर output devices. ते काय करतात, output devices कॉम्प्युटरची जी लँग्वेज आहे डिजिटल लँग्वेज ती आपल्याला समजणार नाही. मग काय करतात, युजरला समजेल असेल लँग्वेजमध्ये, त्याला आपण नॅचरल लँग्वेज म्हणतो, इंग्लिश असेल, हिंदी असेल, त्या लँग्वेजमध्ये त्या डिजिटल लँग्वेज कन्वर्जन करून युजरला देतात. त्यातून लिहिलेलं आहे आउटपुट डिवाइस ट्रान्सलेट द कॉम्प्युटर आउटपुट इन टू द फॉर्म अंडरस्टँडेबल बाय द युजर. आता यामध्ये असे कोणकोणते डिव्हायसेस बघा, आउटपुट डिव्हायसेस, मॉनिटर. मॉनिटर म्हणजे काय, स्क्रीन, मॉनिटरची स्क्रीन जिथं आपण डिस्प्ले बघू शकतो. त्यानंतर प्रिंटर आहे, कॉम्प्युटर स्पीकर आहे, प्रोजेक्टर आहे. दीज आर द एक्झाम्पल ऑफ द आउटपुट डिव्हायसेस. आता नेक्स्ट जो कॉम्प्युटरच्या ब्लॉक डायग्रामचा जो पार्ट आहे त्याला आपण सीपीयू. सीपीयूचा लॉन्ग फॉर्म आहे सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. सेंट्रल प्रोसेसिंग युनिट, अ कॉम्प्युटर पजेसेस अ डेटा इन डिव्हायसेस कॉल्ड द सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. आता सीपीयू इज इटसेल्फ हॅज अ फॉलोइंग थ्री कॉम्पोनंट. सीपीयू हा सेंट्रल प्रोसेसिंग युनिट आहे. आता हा काय करतो, हा जो बाकी जे इनपुट आणि आउटपुट डिव्हायसेस आहेत हे कंट्रोल करण्याचं काम कोण करतो तर सीपीयू. सीपीयूचे तीन कॉम्पोनंट आहेत, मेमरी युनिट, कंट्रोल युनिट आणि एएलयू. हे तीन, एएलयूचा लॉन्ग फॉर्म आहे अरिथमॅटिक अँड लॉजिकल युनिट. आपण हे सीपीयूचे जे तीन पार्ट आहे ते वन बाय वन आपण आता पाहूया. फर्स्ट आहे मेमरी और स्टोरेज युनिट. मेमरीचा उपयोग काय, डेटा स्टोअर करण्यासाठी. मेमरीचा उपयोग कॉम्प्युटरमध्ये कशासाठी होतो, डेटा स्टोअर करण्यासाठी. दिस युनिट सप्लाय द इन्फॉर्मेशन टू अदर युनिट ऑफ द कॉम्प्युटर वेन नीडेड. जेव्हा एखाद्या डिव्हाइसला काही माहिती पाहिजे असेल तर तो कुठून घेऊ शकतो, तर मेमरी युनिटमध्ये, कारण मेमरी युनिटमध्ये इन्फॉर्मेशन स्टोअर केलेले असते. इट इज ऑल्सो नोन ॲज अ इंटरनल स्टोरेज युनिट ऑर मेन मेमरी ऑर प्रायमरी स्टोरेज ऑर रँडम ॲक्सेस मेमरी, म्हणजे रॅम आपण म्हणतो त्याला. नेक्स्ट पार्ट आहे सीपीयूचा, म्हणजे सेंट्रल प्रोसेसिंग युनिटचा, कंट्रोल युनिट. आता फंक्शन्स ऑफ द कंट्रोल युनिट आर, इट इज रिस्पॉन्सिबल फॉर कंट्रोलिंग द ट्रान्सफर ऑफ डेटा अँड इंटरॅक्शन अमंग द अदर युनिट ऑफ अ कॉम्प्युटर. समजा दोन जे इनपुट आणि आउटपुट डिव्हायसेस, फॉर एक्झाम्पल त्यांचं जे कम्युनिकेशन आहे किंवा डेटा ट्रान्सफर आहे दोघांमधला, तर मॅनेज करण्याचं काम कोण करतं तर कंट्रोल युनिट. इट मॅनेजेस अँड कोऑर्डिनेट ऑल ऑफ द युनिट ऑफ द कॉम्प्युटर. पूर्ण कॉम्प्युटरचे जे इनपुट आणि आउटपुट डिव्हायसेस कनेक्ट केलेले आहेत किंवा अदर पेरिफेरल कनेक्ट केलेले आहेत ते कंट्रोल करण्याचं काम कोण करतं तर कंट्रोल युनिट. इट कम्युनिकेटेड विथ द इनपुट or output devices for the transfer of data or result from the storage. The next jo part ahe to ALU, arithmetic and logical unit. Ata ya part madhe kay hota, je mathematical and logical calculation ahe te ya section madhe kele jatat. Arithmetic and logical, je kay computer academy or karto to kuto karto tar ALU madhe karto. ALU che don part ahe, अरिथमॅटिक सेक्शन आणि लॉजिकल सेक्शन. आता अरिथमॅटिक सेक्शनमध्ये काय होतं, अरिथमॅटिकल सेक्शनमध्ये
ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन हे चार टाईपचे जे अरिथमेटिक ऑपरेशन आहेत. जो काही डेटा येईल त्याच्यावरती हे चार अरिथमेटिक ऑपरेशन परफॉर्म करण्याचं काम अरिथमेटिक सेक्शनमध्ये होतं. आता लॉजिकल सेक्शनमध्ये काय होतं, तर लॉजिकल ऑपरेशन फॉर एक्झाम्पल कम्पॅरिझन असेल, सिलेक्शन असेल, मॅचिंग असेल, मर्जिंग असेल. कम्पॅरिझन म्हणजे काय, दोन नंबर लहान मोठा आपण म्हणतो, दोन नंबरचं कम्पॅरिझन म्हणजे ते लॉजिकल ऑपरेशन झालं. सिलेक्शन, आता 10 नंबर आहे, 10 नंबर मधला सर्वात लार्ज नंबर फाइंड आउट करायचा आहे, इट इज कॉल्ड सिलेक्शन. मॅचिंग, दोन नंबर सेम आहेत का नाही ते बघायचं काम, इट इज कॉल्ड मॅचिंग ऑपरेशन. हे सगळे असे जे काही लॉजिकल ऑपरेशन आहे ते कुठं होतात, तर लॉजिकल सेक्शन मध्ये. आता इथं आपण बघूया हे ब्लॉक डायग्राम, यामध्ये तुम्हाला दिसतं इनपुट डिवाइस कीबोर्ड दाखवलेला आहे, सीपीयू आहे. इनपुट डिव्हायसेस काय करतात, रॉ डेटा युजर कडून घेतात, तो कुठं पाठवतात, सीपीयू ला पाठवतात. सीपीयू काय करतो, तो डेटा डिस्क वरती किंवा स्टोरेज डिव्हायसेस म्हणतात त्याला, स्टोरेज डिव्हायसेस मध्ये स्टोअर करतो. आणि आउटपुट डिव्हायसेस काय करतात, तो डेटा काय करतात, स्टोरेज डिव्हायसेस मधून, प्रायमरी स्टोरेज डिव्हाइस मधून तो घेतात. आणि मॉनिटर काय करतो, तो डेटा डिस्प्ले करतो, प्रिंटर तो डेटा प्रिंट करतो. कॉम्प्युटर कडून जो काही प्रोसेस झालेला डेटा आहे तो काय करतो, प्रिंटर प्रिंट करतो. आता इथं आपण आता कॉम्प्युटरचे हे बघा, इथे हे दोन टाईप आहेत. फर्स्ट डायग्राम मध्ये तुम्हाला काय दिसतं, तर पीसी डेस्कटॉप कॉम्प्युटर म्हणतो त्याला, आणि पुढचं जे वर्जन आहे ते लॅपटॉप कॉम्प्युटर. आता डेस्कटॉप कॉम्प्युटरचे पार्ट तुम्हाला इथे दिसतात, इट इज कॉल्ड सीपीयू, हा आहे मॉनिटर, हा कीबोर्ड आणि हा माउस. तसंच लॅपटॉप, लॅपटॉप व्हॉट इज डिफरन्स बिटवीन डेस्कटॉप आणि लॅपटॉप, लॅपटॉप इट इज अ स्मॉलर इन साईज, इट इज इजी टू कॅरी, इट हॅज अ पॉवर बॅकअप. हे दोघांमधला फरक आहे. हे तुम्हाला दिसतं हे पार्ट आहेत, हा कीबोर्ड आहे लॅपटॉपचा, हा टच पॅड आहे, ही एलईडी स्क्रीन आहे. पुढील लेक्चरमध्ये आपण कॉम्प्युटरचे इंटरनल आणि एक्सटर्नल कॉम्पोनंट कोणकोणते आहोत याची माहिती घेणार आहोत. थँक्स फॉर वॉचिंग.